भाषण देताना खासदार नवनीत राणा यांचे अश्रू झाले अनावर। खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त व हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालीसाचं पठण झाल्यावर नागरिकांना संबोधित करताना खासदार नवनीत राणा यांचे अश्रू अनावर झाले। मागील वर्षी त्यांना मुंबई येथे मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मज्जाव केला होता, तेच त्यांना तुरुंगवास सहन करावा लागला। ते क्षण नागरिकांना सांगताना खासदार नवनीत राणा यांचे अश्रू अनावर झाले। अरे लहान मुलं सुद्धा माझे विचारत होते, आई तू काय केलं म्हणे, तुला कशाला टाकलं म्हणे। विश्वास होता की जे लढाई मी लढायला आता सुरुवात करणार आहे ती लढाई नव्हती माझी, मी लढण्यासाठी ती आतमध्ये गेली नव्हती, मी लढण्यासाठी मुंबई मध्ये पाऊल ठेवला नव्हता, पर माझा विश्वास ते तोडू शकले नाही। माझ्यावर अत्याचार करून दिवसात 4 वेळा दुसऱ्या महिलांना पाणी देताना जेलमध्ये मला एकदाही भेटत नव्हता, तो मला तोडू शकला नाही। माझा विश्वास होता की माझे रामलल्लासाठी हनुमंतासाठी याच्यानंतर जी मी प्रण घेतला की प्रत्येक दिवशी 101 मी हनुमान चालीसाचं पठण करून मी देवाला एवढीच विनंती केली की माझा विश्वास तुटू देऊ नका। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अमरावती।